आता तू एकटा काय करून घेणार आहे, तुला उपटून टाकतो मी असं जेसीबी आणू का? राम राम मंडळी, मी खैरे सुनील। आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज नवीन काय आहे तुम्हाला सांगतोय, बघा भुईमुगाचं वावर क्लिअर केलेलं होतं आणि तिथं मक्का सुद्धा टाकलेली होती, बघा मग बघून घ्या। मक्का टाकली होती, काही प्रमाणात मक्का उतरली आणि काही उतरलीच नाही, कारण म्हणजे अर्धी उतरली अर्ध तसंच राहिलेलं आहे कोरडं, तुम्हाला दाखवतोच मी। त्यामुळं परत मी आता आवतं घेऊन, परत बैलं घेऊन आलेलं आहे। हे आवाज देऊ राहिला मला, चाल चाल लवकर। तर आता परत याच्यात नागरी हाकून त्याच्यात मक्का टाकायची, त्याच्यानंतर परत बुजवायचं, त्याच्यानंतर परत भरायचं, एवढे कोदे राहते शेतकऱ्याला, बघून घ्या। आता याच्यात तुम्हाला दाखवतो मी कुठं उतरली आणि कुठं नाही, चला बघूया। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, बघा इकडं हे काय दिसतंय तुम्हाला, हे आहे मक्काचं झाड, तुम्ही कधी बघितलेलं नसेल, नाही बघून घ्या। आणि इथून इकडं म्हणजे हे बघा, हे आता अर्धा भाग आहे वावराचा, अर्धा भाग आहे या अर्ध्या भागापासून इकडं मक्का उतरलेली तुम्हाला दिसत असेल, हे बघा हिरवे हिरवे टोंब दिसत आहेत, हे मक्काच आहे। आणि इकडच्या भागात एकसुद्धा दिसत नाही, म्हणजे अर्धा पट उतरलेलाच नाही का? याचं एक कारण आहे, आपण बियात भेसळ केलेली होती, म्हणजे भेसळ नव्हती केली, पण इकडं जे बी होतं ते मागील वर्षाचंच होतं। आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला, इथं पण टाकलेली होती, पण ते जुनं बी होतं, फार जुनं होतं, त्यामुळं ते उगलं नाही, बघून घ्या। हे तर एकच उगलं आहे एवढ्या याच्यात, एकच उगलं, याला उपटून फेकून देणार मी आता, तो म्हणतात उपटून घेतलं आपलं, त्याला उपटून टाकेल मी, काय हरकत नाही। आता इथं परत एकदा नागरी मारून मक्का टाकायची, बघून घ्या एवढं राहणं आहे। तर आता वेळ नका मोठा, शीघ्र ते शीघ्र, बैलं पण आवाज देते मला, त्याच्यामुळं आता नागरी सुरू करतो मी, चलो। तर माझ्या मित्रांनो, हे बघा एका ओळीत तीन सऱ्या पडलेल्या आहेत, एक दोन आणि तिकडं शेवटला तीन, त्याच्या पलीकडं वर्म आहे। म्हणजे हिशोब कसा आहे, या ओळीत ज्या आहे त्या तीन सऱ्यां पडलेल्या आहे, बघा एक दोन तीन, तीन लाईनी। तर त्याच हिशोबाने मी इकडं तीन तीन साऱ्या केल्या ओळीमध्ये। आता हे बुजवायचं कसं, असं 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 लोटून देऊ का सगळ्या वावरामध्ये, काय करायचं आता, काहीतरी युक्ती लाडवा आता तुम्ही। हे बुजवायचं कसं, बुजवायला हे दोन चार कारक्यासाठी जे शिबी आणावं लागला, काय म्हणणं आहे तुमचं, क्या सोच आहे रे तेरी, मानना पडेगा। बरं ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही, तुम्ही कमेंट करायच्या आधी मी सांगून देतो तुम्हाला, हे बघा यांनी बुजवायचं आहे, याला म्हणत्या राक्या, तुमच्याकडे काय म्हणत्या कमेंटमध्ये सांगा। एका ओळीत एक गरका मारायचा आता। तर मित्रांनो, डायरेक्ट एक शिवीच्या स्पीडने बुजवून दिलं, डायरेक्ट झू 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 झू, डायरेक्ट बैलांना हाय केलं का, डायरेक्ट एक शिवीच्या स्पीडने बुम, इतकं जोरात पळतं आपलं आऊत, तुम्हाला काय माहिती आहे का, कोई बात नाही आमचा चूती आहे। आता मोटर चालू करतो लगेच भरून घेतो, म्हणजे काय टपकन नेशी, हे बघा ही शेजारच्यांची बाजरी अशा पद्धतीने आहे। आता ती सोंगायला घ्यायची, हा नाही चालू आहे, पण घरी लई काम आहे। आता एका माणसाची कुठं कुठं वाटे घालता भाऊ तुम्ही, काय का ना, एक माणूस कुठं कुठं जीव देणार आहे हो। आता इकडे मोटर चालू करायची, तिकडे ते वावर बांधायचं पडलं, काय काय करणार आहे, कुठं कुठं जीव देणार आहे एक माणूस, आहे का नाही, बघा या अशी विहीर आहे इथं, गचपण गुचपण आहे, खाली उडी मारली ना तर माणूस त्याला काहीच होणार नाही, फक्त हातपाय मोडल, कारण पाणी कमी आहे। हे बघा हे आहे आमची पेटी, याच्यात खजाना वगैरे काही नाही, स्टार्टर याच्यात, बघून घ्या। हे जे तुम्हाला दिसतं आहे आत्ता रिपेअर केलेलं आहे, नाही तर हे असे लोंबेल राहायचे, असे लोंबेल राहायचे फ्यूज, नाही आहे लोंब कळेल कोण आहे लोक कहां से आते हैं, ये वायरी तुटेल ताटेल, हे सगळं मोडेल तोडेल होतं, आत्ता रिपेअर केलं होते, अशी गंमत आहे। चला आता चालू करतो, पहिले पाणी कुठे इकडे चालू आहे ते पाहावं लागेल, बघा हे जे पाणी पडतं आहे हा रिटर्न वाले, कारण तिकडे जास्त पाणी झालं का, इकडं थोडंसं वाढून द्यायचं, म्हणजे वापस विहिरीमध्ये जातं, याला आमच्याकडं रिटर्न वाल म्हणतात,
कारण तिकडं जर समजा कांदे वगैरे लावायचं असलं, ते पाणी जर फुल प्रेशरने चालू असलं तर मग अर्धं पाणी परत विहिरीत सोडण्यासाठी हा रिटर्न वॉल केलेला आहे. कसं आहे नियोजन, कसं आहे आपलं बघून घ्या. असे गबाळा गुबाळा द्यावं लागतं रात्री बेरात्री, बघून घ्या. आता आर आर तिकडं वर फुटून जाईल, जावं लागेल तिकडं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनल नवीन आलेले असाल तर हे सीताफळ आहे, तुम्ही बघत असाल हे माझ्या हातात काय सीताफळ आहे. आता संध्याकाळचं टाईम त्याच्यामुळे सीताफळ तोडून घरी निघायचं आहे आता. आणि काय म्हणतो, जर का तुम्ही या चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या बोटांना थोडा त्रास द्या, सबस्क्राईब करून घ्या, आणि जेणेकरून माझे असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटू अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम.